माझं नाव सचिन जागेश्वर पाटील. तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात आधी मी जाहीर करतो इथे मी आलोय कशा करता. मी इथं पुण्यामध्ये जो आलोय ते हेमंतदादा पाटील यांची लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर करण्याकरता आलोय. आपल्या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार पुण्यात हेमंतदादा पाटीलच असणार आहेत. मी पुणे लोकसभेसाठी जो माझा आज म्हणजे आज माझी प्रजेत पार्टी आपली प्रजेत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी माझं नाव घेतलं आणि ती जाहीर केली, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. पुणे लोकसभेसाठी काय काय करावं लागतं, कशा पद्धतीनं आपल्याला इलेक्शन लढावं लागतं, लोकांचं मतदान आपल्याला कसं होईल त्या संदर्भामध्ये ही मला गेल्या 25-30 वर्षापासूनच मला माहिती आहे. अनेक प्रश्न आहेत पुण्यामध्ये. पुण्यामधला महत्वाचा व तुमच्यासाठी आमच्यासाठी नवीन प्रश्न हा आहे, पुणे लोकसभेमध्ये इतके बेरोजगार आहेत, अनेक तरुण तरुणी बेरोजगार या पुणे शहरामध्ये आहेत. पुणे शहरामध्ये अनेक कंपन्या, जागतिक लेवलच्या कंपन्या, इंडियाच्या कंपन्या ह्या पुणे शहरामध्ये आहेत. त्या पुणे शहरामध्ये देशातून आणि परदेशातून इथे या ठिकाणी तरुण तरुणी नोकरीसाठी येत असतात, 1-2 लाख महिन्याला कमवत असतात, परंतु पुणे शहरातील बेरोजगारांना त्या ठिकाणी काम मिळत नाही. मी जर पुणे लोकसेवेला जर निवडून आलो तर त्या सर्व बेरोजगारांना मी आपल्या पुणेच्या एरियाच्या कंपनीमध्ये काम मिळवून देणार आहे. असे मला वाटतंय आपल्या पुणे शहरामध्ये 1-1.5 लाख तरुण पुणे शहरामध्ये आहे, त्यांना सर्वांना पुणे शहरातील सर्व कंपनीमध्ये पहिलं काम मिळवून देणार आहे. हा जो मुद्दा आहे तो मुद्दा मला वाटतंय कुठल्याच काँग्रेस भाजप यांच्याकडे हा मुद्दा नाहीये, त्यांच्या अजेंड्यामध्ये बंद नाही. पण आम्ही ज्या वेळेला सर्वे केला पुणे शहरामध्ये काय प्रॉब्लेम आहेत काय नाही, साहेबांनी सांगितलं इन्कम टॅक्सचा, इन्कम टॅक्सचा तुम्ही बघा पाकिस्तान मध्ये कसं पेट्रोल आहे, तुम्ही सांगा किती रुपये पेट्रोल आहे माहिती आहे कोणाला? 272 पाकिस्तान मध्ये बर, आणि पुण्यामध्ये आपल्या इंडियामध्ये किती आहे? आपल्याला पेट्रोल तिथं कितीला मिळतं, ज्या ठिकाणी आपण पेट्रोल घेतो त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल किती स्वस्त मिळतं, पण या ठिकाणी इंडियामध्ये केंद्र सरकारचे टॅक्स, महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचे टॅक्स हे अर्धे टॅक्सच आहेत. म्हणजे जर पेट्रोल आपलं किती आहे 105 रुपये जर आहे, जर हे टॅक्स तुम्ही 5% घ्या, 60% घ्या, 8% घ्या, पण तुम्ही 18%, 19%, 40% टॅक्स देत आहे, अर्धे कमी करा ना. तुम्ही पेट्रोल डिझेलचे जर टॅक्स कमी केले तर ऑलरेडी पूर्णपणे सर्व किमती स्वस्त होतील. तुम्ही टॅक्स दरवर्षी वाढवत जाताय, आता इलेक्शनच्या धर्तीवरती पेट्रोल कमी केलं, डिझेल जरा 1-2 रुपये कमी केलं असेल, परत लोकसभेचं इलेक्शन संपलं की परत वाढणार आहे ते. मूळ मुद्दा लोकसभेमध्ये आम्ही उभं राहतोय त्यासाठी आम्ही संस्थेमध्ये जाऊन पेट्रोल आणि डिझेलचे टॅक्स कसे कमी करता येतील त्याबद्दलही आम्ही भांडणार आहोत. पुणे शहरामध्ये अनेक समस्या आहेत, ज्या पद्धतीने दंगेकर सुद्धा गाडीवर फिरतात तसं आम्ही गाडीवर सुद्धा पुणे शहरामध्ये फिरत असतो. प्रत्येक चौकामध्ये काही समस्या आहेत, प्रत्येक शहराच्या विश्रांतवाडी असेल, कोथरूड असेल, शेळगड रोड असेल, हडपसर असेल, अशा अनेक ठिकाणी काही समस्या आहेत. त्या सर्व समस्या आम्हाला माहिती आहेत आणि त्या समस्या आता माझ्या आज लोकसभेला यांनी जाहीर केलेली आहे उमेदवारी. पुढच्या आठवड्यामध्ये आमचा एक जाहीरनामा तयार होईल, त्यामध्ये पुणे शहरामध्ये काय समस्या आहेत त्या कशा सोडवता येतील. पुणे शहरामध्ये स्पोर्ट आता क्रिकेटच्या माध्यमातून माझी स्वतःची टीम आहे, तुम्हाला माहित नसेल सांगतो, महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 150 तरी रणजी प्लेयर मी घडवले. किती? 150. 150 महाराष्ट्र टीम कडून मी मुलं घडवलेले आहेत आणि 101 मुली महाराष्ट्रावर घडवलेल्या आहेत. काही मुली आमच्या IPL खेळतात आणि 20 वर्षापासूनच माझं अकॅडमी आहे, त्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या पुणे शहरामध्ये जवळजवळ 1.5 लाख खेळाडू आहेत, त्यांचे पाल्ले धरले तर 3-4 लाख
ही अशी मत आहेत।